सांगायचं म्हटलं तर पूर्वी कुंकू लावायच्या बायका, कुंकू लावायच्या अशा. आत्ताच्या झालं बघा, तर हे जर केला चष्मा लागत नाही, चष्मा लागत नाही किंवा आपल्याला डोकेदुखीचा त्रास होत नाही. आता मायग्रेन वगैरे जे आहे ना, सर्दी साचली, मायग्रेन झाला, अर्धशिशी झाली, माता उठतो, ह्या सगळ्यांसाठी. अर्धशिशीचा त्रास असेल तर कच्चा पेरू उबळून लावायचा 10 मिनिटांमध्ये, ओके. डोकं दुखायला लागलंय संध्याकाळी, चिमटभर मीठ जिभेवरती ठेवायचं, 30 सेकंद शांत बसायचं, अर्धा ग्लास पाणी प्यायचं, पाण्याचा ग्लास खाली ठेवायच्या बरोबर डोकं दुखायचं थांबतंय. अजून जर सांगायचं म्हटलं, गुळ आणि सुंट समप्रमाणात उकाळून त्याचं लिक्विड करायचं, नाकात सोडायचं दोन दोन थेंब आणि एकदा ओढायचं. त्याच्याबरोबर जे सर्दी कप साठलेलं असू ना सगळाच बाहेर येतोय, शिंकरून टाकायचं एकाच दिवसात, ओके, परत तुम्हाला काही त्रास नाही. माता उठतोय, बऱ्याच माता भगिनींचा असू दे किंवा आपला असू दे, बघा हा भाग दुखायला लागला ना, तर एरंडाचं पान घ्यायचं, त्याला तेल लावायचं, खोबरेल तेल गरम करायचं, ते बांधायचं, एक रात्र बांधायचं, परत तुमचं डोकं दुखत नाही. ह्या गोष्टी करून बघा. अवघड आहे का हे? किती सोपं आहे? तर हे करत नाही. डोळे व्यवस्थित राहावेत, मोतीबिंदू होऊ नये, काच बिंदू होऊ नये, किंवा आपल्याला कुठल्या प्रकारचा आजार होऊ नये डोळ्यांचा, नसा कमजोर होऊ नयेत असं जर वाटत असेल, रात्री झोपताना फक्त चूळ भरून किंवा ब्रश करून झोपा. सकाळी उठल्याबरोबर न तोंड धुता, न चूळ भरता, चूळ भरली नसली तर सकाळी चूळ भरायची, रात्री चूळ भरून झोपला तर सकाळी चूळ भरायची गरज नाही. म्हणजे कुळकुळ कुळकुळ पाणी करून टाकून जर झोपला असाल तर ठीक आहे, पण तेच जर समजा नसेल तर सकाळी चूळ भरा आणि जिभेवरची लाळ घ्यायची, डोळ्यांच्या मध्ये भरायची. आयुष्यात काच बिंदू किंवा मोती बिंदू किंवा डोळ्यात फूल पडणे वगैरे जे प्रकार आहेत, कमी दिसणे वगैरे होणार नाही. ज्यांना आहे त्यांना करून बघा, फायदा होणार. ज्यांना आहे त्यांनी परत शेळीचं दूध दोन दोन थेंब घातलं ना तर तुम्हाला बऱ्यापैकी नंबरचे चष्मे सुद्धा निघून जातात. करून बघा, माझ्याकडे 1000 लोक आहेत हे केलेलं आणि बरे झाले. अजून सांगायचं म्हटलं, ऐकायला कमी येणे हे एक नंतर नंतर त्रास होतोय. ऐकायला कमी येते, करत बसतावा नंतर. आपल्याला असं आयुष्यात होऊ नये वाटत असेल तर साधा साधा इलाज आहे. लाजाळूचं पान माहिती आहे, लाजाळू माहिती आहे तुम्हाला? हात लावल्यानंतर ती वनस्पती लगेच पानं मिटवून घेते, माहिती आहे ना ते? त्याचा रस काढायचा, कानात घालायचा, गरम करायचा नाही, नाहीतर गरम करायचं. तर त्याचा रस जर समजा तुम्ही कानात घातलात, थोडा वेळ ठेवायचं, थोड्या वेळाने ते पुसून टाकायचं, व्यवस्थित काढून पुसायचं. बघा, तुम्हाला कानाची कुठलेही प्रॉब्लेम येणार नाही. तुळशीच्या पानाचा रस घातला तरी, पण ते स्वच्छ करायचं, स्वच्छ करायचं, हे लक्षात ठेवा. आयुष्यात कधी प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. आधीमध्ये कान स्वच्छ करत चला. आता दात मजबूत राहण्यासाठी, दात मजबूत राहण्यासाठी लवंग टाकायचे, 1 किंवा 2 लवंग एक तांब्यावर पाण्यामध्ये टाकायचे, हे कडक उकळवायचं, हे पाणी गाळून घ्यायचं आणि त्याने खळखळ खळखळ करून चूळ भरायची. बघा, तुम्ही जोपर्यंत तोपर्यंत दात पडणार नाही, ठीक करून बघा. आठवड्यातून 2 वेळा केलं तरी भरपूर झालं, आठवड्यातून 2 वेळा केलं तरी. अशी खूप गोष्टी आहेत आपण करू शकतो. आता दाढ दुखायला लागल्या, खूपच दाढ दुखते आणि अशी फुगलेली दाढ, तर निरगुडीची पानं आणि पेरूची पानं आणि तुरटी थोडीशी, हे तुरटी म्हणजे नंतर फिरवली तर चालेल, पण जराशी तुरटी टाकून हे उकळवायचं, पाणी तांब्यावर गाळून घ्यायचं आणि त्यानं चूळ भरायची. ज्या मिनिटाला करणार त्या मिनिटामध्ये दाढ दुखायची तर बंद होईलच, पण परत पण दुखणार नाही. आणि फुगलेली दाढ अर्ध्या तासामध्ये, ओके, करून बघा ह्या गोष्टी, कारण खूप महत्वाचं आहे हे सगळं. अशा पद्धतीने सांगितलं, थायरॉईडसाठी आता माता भगिनी फार परेशान आहेत. हल्ली पुरुषांना पण थायरॉईड व्हायला लागलेला आहे. आता थायरॉईड ज्याला घाटा आहे त्याला आता मला समजणार की काय का विषय तुम्ही घेता डोक्यात असले. घसा दुखणे वगैरे हे प्रकार असतोय. थायरॉईड म्हणजे काय हे कुणाला माहिती आहे का? काय ताई बोला, तुम्हाला आहे? माईक देऊ का तुम्हाला? 2 मिनिटं थांबा, अभिजित माईक दे त्याला पडदेशी. पळ जरा फास्ट, म्हणजे कसं आपण चर्चात्मक बोलू. चला, माझ्या मुलाचं थायरॉइड होत मार्च मध्ये. तुमचे व्याख्यान मी ऐकते जवळजवळ 2 वर्ष झाले. तर तुम्ही जे धन्याचं जिरेचं पाणी सांगितलंय ना, तर त्याचा आता मी 4 दिवसापूर्वी थायरॉइड चेक केलं, रिपोर्ट निगेटिव्ह आले. आणि अजून एक, आमच्या आजी आहेत 85 इयर्स आहे वय आणि त्यांना दमा आहे. त्यांना कधी पण खोकला झाला ना तर कांद्याचा रस देतो, 2 दिवसात, ओके.
ठीक आहे, थँक्यू ताई, थँक्यू. माझं नाव सोनाली सरोदे. बर ताई, थँक्यू. तुमच्याच गावचे आहेत ना त्या? मला वाटलं थायरॉइड म्हणजे काय सांगतात वाटत. असू दे ताई, बसा बसा, थँक्यू, धन्यवाद. हे घरगुती उपाय करून आलेले रिझल्ट आहेत बाकी. पण तुम्हाला विनंती करून सांगतो, थायरॉइड म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? काय होतात, काही ग्रंथी अनबॅलेन्स होतात. आता हे साहजिकच आहे हो, शरीरात काहीतरी कमी जास्त होणं हे साहजिक आहे. इथल्या सगळ्यांना नेऊन तपासलं तर कुणाच्यात काहीतरी कमी असेल, कुणाच्यात काहीतरी जास्त असेल. म्हणजे तुम्ही सगळी काय रोगीटच आहे का? मलाही नेऊन तपासलं तर काहीतरी कमी जास्त असणार आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय, मला का रोग झाला का कुठला, हे स्वतःला समजून घ्यायचं असतंय. आणि घरगुती उपाय, काही ग्रंथी अनबॅलेन्स होतात. आता अनबॅलेन्स होण्याच्या पाठीमागची कारणं काय असतात? शरीर उष्णता, पित्त आणि कफ ह्या तीन गोष्टींवरती असतंय. बरोबर आहे ना? वात, पित्त, कफ. वात, पित्त, कफ ह्यात उष्णता वाढली ना की ग्रंथी सगळ्या अनबॅलेन्स व्हायला लागतात. सगळ्याच उष्णता वाढली की, आणि उष्णता कमी झाली की सगळ्या ग्रंथी व्यवस्थित राहतात. हे शरीरात तापमान जास्त पण चालत नाही आणि कमी पण चालत नाही. मग ते मेंटेन करायला काय लागतं? आता बघा, ते धनेजीऱ्यांचं काढा पिऊन ते थायरॉइड गेला ना, त्यांचा रिपोर्ट नील आले, किती खर्च आला असेल तुम्हाला वाटतंय? आयुष्यभर गोळी खाण्यापेक्षा बरं आहे का नाही? तर तुम्ही लक्षात ठेवा की अशा घरगुती उपायांवरती आपण बरं होऊ शकतो. तर चला, ग्रंथी अनबॅलेन्स होतात त्याला थायरॉइड म्हणतात. त्याचा रोग नाही कुठला. बरीच माणसं बघा, पांढरे चट्टे येतात, कोड म्हणतात. बरीच लोक त्याला रोग म्हणतात, मला ते असं झालंय, तसं झालंय, लाज वाटते, हे होते, ते होते. डोक्यात घेऊ नका, असलं काय डोक्यात घ्यायचं नाही. काळ्या पाटीचे हरभरे पाण्यात भिजवायचे त्रिपळ्याच्या, आणि ते सकाळी उठल्यानंतर खायचे. बघा, ते ऑटोमॅटिक होतंय, ऑटोमॅटिक ओके व्हायला लागतंय. पुढं वळू, थोडंसं मला सांगायचं आहे. मेन म्हणजे हाडांचे प्रॉब्लेम. हाडं जर तुमची दुखत असेल, माता भगिनींना कंबरदुखीचा आणि गुडघ्यापासून खाली पाय दुखण्याचे त्रास जास्त आहेत. बरोबर आहे ना? गुडघ्यापासून खाली पाय जास्त दुखतात ना, ह्या काय करतात की भित्र्या बायका असतात. भीती, भीती तुम्हाला त्रास देते जास्त करून. आणि पुरुषांना कंबरदुखीचा त्रास होतो कारण पुरुष काय करतो, अति विचारात गुंतलेला असतो. आता सांगतोय ते ऐकून घ्या व्यवस्थित, थोडस मी सांगतोय ते. पुरुषांच्या मनात काय असतंय माहितीये का? मी संसारात कुठं कमी पडतोय का? नाही, कमीच पडतोय. माझ्यात पूर्वीसारखा स्टॅमिना राहिलाच नाही, मला पूर्वीसारखं जमतच नाही, मला शुगरचा त्रास आहे, त्यामुळं कदाचित माझ्या शरीरावर असे परिणाम झालेत, तसे परिणाम झालेत. हे विचार जे करताना हेच तुम्हाला कमजोर बनवतात. तुमचा कॉन्फिडन्स लूज झाला की तुम्ही मेला फुकटच म्हण, मग नुसतं तुम्ही शंकेत मारताय. शंका घेऊन हे लिहून ठेवायचं, हे वाक्य लिहून ठेवायचं मी जे सांगतोय ते. तुम्ही जे म्हणताय ना, घरात गेलं की काय पहिल्यासारखं स्टॅमिना नाही हो, पहिल्यासारखं जमतच नाही हो. पहिलं काय असायचं? अरे पहिलं सगळं सेंद्रिय होतं, आता केमिकलचं खातोयस, तू कशाला बोलतो? माफ करा, जरा भाषा कोल्हापूरची आहे. पण हे जी शंका आहेत ना मनात, हे तुम्हाला बघा कमजोर बनवतात. आणि मग त्याचा परिणाम तुमच्या सगळ्या सांसारिक सगळ्या गोष्टींवरती होतो, सगळ्या बाजूंवरती तुमचा त्याचा परिणाम होतो. आणि तुम्ही तिथं मग बिनकारणाचं काय करताय, म्हणजे फक्त कामाचा बैल होताय. जायचं, जिंदगी काढायची म्हणून कामावर जायचं, घरला यायचं, मग ते बायकोवर चिडचिड, मुलांवर चिडचिड करत बसायचं. हे थोडंसं बंद करा, हे विचार बंद करा, चिडचिड ऑटोमॅटिक निघून जाईल. माता भगिनींना पण सांगतो, मला काय झालं तर काय करायचं, बिचारे मर, तुला काय झालं तर काय, कोण काय उपाशी, जग दुनिया थांबणार नाही. म्हणजे माफ करा, उघड बोलतोय म्हणून सांगतो तुम्हाला की कसं आहे माहिती का, हे मला काय झालं तर काय करायचं, ह्यानंच काय ना काय तर तुम्हाला होतंय. हार्मोन्स इनबॅलेन्स होत असताना माता भगिनी ह्या भित्र्या बनतात. 15 ते 20 वर्षाचा हा काळ असतो. यामध्ये मुली जशा वयात येताना चंचल होतात ना, 15-20 वर्षापर्यंत, 20 वर्षापर्यंतच्या मुली कशा चंचल असतात का नाही, तसं वयातून जाताना बायका भित्र्या बनतात. मग मनात शंका खूप यायला लागते, मला कुठं कॅन्सर असेल का, मला थायरॉइड असेल का, मला असंच का होतंय, मला तसंच का होतंय, देव माझ्याच नशिबाला हे का देतोय. सगळ्यात डिप्रेशनमध्ये जाणारी एक वाक्य आहे, गोष्ट आहे ती, म्हणजे हे माझ्याच नशिबाला देवानं का दिलंय.
मुलंच ऐकत नाहीत, नवरा काय ते कुठं जाऊन बसतोय कळतच नाही. प्रत्येक मातेला वाटतंय की मला कुणीतरी समजून घ्यावं, वाटतंय ना? प्रत्येक बाईला वाटतंय की मला कुणीतरी समजून घ्यावं, मला असं का होतंय. त्या बाईला मी तुम्हाला सांगतो, पाया पडून सांगतो पुरुष मंडळींना, की त्या बाईला औषधांची नाही आधाराची गरज असते. तुम्ही जर म्हटलात ना अगं या हार्मोन्स इनबॅलन्समुळे होतंय, आम्ही आहे की सोबत तुझ्या, थोडंसं तिला कॉन्फिडन्स द्या, बघा ती वागीन होते. पण तुम्ही जर म्हटलात काय हे जे नाटकं सुरू झाली, बघा घरला यायचं का नाही हे आपल्या डोक्यात असते, त्याच्यापेक्षा कुठेतरी मित्रात जाऊन बसलेलं बरं. पण तिच्या मनात काय येतंय, हे कुठेतरी जाऊन बसतोयच नवरा, मित्रच जवळचे वाटायला लागले त्याला आता. हे तुम्ही पण समजून घ्या, तसं म्हणू नका, मित्रांनी थोडं गेलं पाहिजे, तुम्ही ही बायकोला समजून घेतलं पाहिजे. मित्रांना माझ्या मी विनंती करतो, आपल्या बायकोला आपण समजून घ्यायचं नाही तर मग काय उपयोग काय तिने एवढे वर्ष तुमच्याबरोबर राहून. म्हणून तुम्ही समजून घ्या तिला, तिला काय होतंय ते फक्त बघा. ती बघा आयुष्यभर तुम्हाला साथ देईल, आयुष्यभर तुमचं पाय धरेल. पण त्या हार्मोन्स इनबॅलन्समध्ये माता भगिनीने पण समजून घ्यायला पाहिजे की नवरा चुकीचा नसतो. आपण पण एवढी वर्ष राहिलेलो असतो, नंतर चुकी का काढत बसायची कुठल्या गोष्टींची. हे हार्मोन्स इनबॅलन्समुळे सगळा प्रकार होतोय, म्हणून थोडंसं समजून घ्या एकमेकांना, तर आयुष्य सुंदर होणार. आधार त्यांच्याकडून मिळेल, तुम्ही त्यांनी जरी दिला तरी तुम्हाला घेता आला पाहिजे, नाहीतर आपल्याला घ्यायला जमला नाही हे काय उगचच बोलतात असंच म्हणतात आणि मागं तसं पुढे. हे जे संसारात गोष्टी होतात ना ह्या काढून टाका. तुम्हाला समजून घेण्याची गरज आहे ना, तुम्हाला ते समजून घेतील. आणि पुरुष मंडळीनं सांगतो की अशा वेळेस काय पहिलं कशी राहत होती, आता हे खोळ्यासारखंच वागायला लागल्या, मग न्यायचं कुठेतरी दवाखान्यात, औषधं चालू करायची, त्यात ती मंद होऊन जाती बाई. हे सत्य आहे बरं का, हे समजून घ्या. म्हणून औषधं न खाता तुम्ही ओके राहू शकता. प्रत्येकाला वाटतंय का नाही सांगा ताई मला, मी पाया पडून विचारतो, मला कोणीतरी समजून घ्यावं असं तुम्हाला वाटतंय का नाही? तुम्हाला कुठल्या गोष्टीचं रडायला येईल सांगू शकत नाही, फार इमोशनल झालेलं असतात तेव्हा. कुठल्या गोष्टीत रडायला येईल काही झालं, मुलानं नाही ऐकलं तर तुम्ही रडायला चालू करणार, आणि ऐकलं तरी पण तुम्ही रडायला चालू करणार, म्हणणं माझं पोर माझं केवढं ऐकतंय. आता ऐकलं तरी रडणार, नाही ऐकलं तर रडणार, मग तिने काय करायचं, तिने टाचा फोडायला पाहिजे, मग काय करायचं. म्हणून हे हार्मोन्स इनबॅलन्समुळे होते, त्यामुळे घाबरायचं नाही. तर थोड्या थोड्या कसं आहे की अंतरानं पाय टाकत चालणे तुमचा पर्याय, पिंपळाच्या पानांचा काढा पिणे, तुम्ही अशोकच्या पानांचा काढा पिणे म्हणजे तुमचा आत्मविश्वास जाणार नाही, जे तुम्हाला कमजोरी वाटते ती होणार नाही. आणि पांढरे तीळ रोज एक चमचा तुम्ही चावून खायचे पुरुष मंडळींनी, आणि माता भगिनींनी रोज एक चमचा खसखस चावून खाणे, चावूनच खायचे बघा. आणि हे तुम्ही संध्याकाळच्या वेळेत खसखस खायचे माता भगिनींनी, आणि तुम्ही सकाळी पांढरे तीळ चावून खायचे. गुडघेदुखी कंबरदुखी कमी येईलच, पण तुम्हाला जी कमजोरी वाटते ना ती पण तुमची निघून जाईल. तुम्हाला जे भित्रेपणा वाटतोय तोही तुमचा कमी होईल पिंपळाच्या पानाचा काढा पिल्यावर आणि खसखस खाल्ल्यानंतर. बघा ह्या गोष्टी करून, मेन म्हणजे फिरायला जात चला सगळेजण, विनंती करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे हसत खेळत राहा. तर हाडांच्या प्रॉब्लेमसाठी तुम्हाला पांढरे तीळ, तुम्हाला खसखस आहे. अजून जर सांगायचं म्हणतात बीपी शुगर, सगळ्यात मोठा आजार बीपी शुगर. मला वाटतं ह्यातली निम्म्यार्थी बीपीच्या गोळ्या खाणारी गावते, मी तोंड बघितल्यावर सांगतोय कोण बीपीची गोळी खायत असेल आणि कोण नाही ते. बीपीची गोळी खाणार बघा की सारवल्यासारखं तोंड असते हो, सारवल्यासारखं असं. शंभर टक्के बीपीची गोळी खाते. आमच्या इथं आली ना, मी तोंड बघितलं का नाही, आमच्या केंद्रात आलं मी तोंड बघितलं, हा बीपीची गोळी खाताय का नाही म्हणल्या तुम्ही कसं काय ओळखलं, आता तुझं तोंडच सांगतंय ना काय आहे तर. शुगरची औषधं खाणार आश्चर्य झाल्यासारखं तोंड, आश्चर्य झाल्यासारखं काय मासं काय सांगायचं ह्याला. आणि ते डोस घेतात का नाही, ते त्याच्या पलीकडचं असते. डोळे मोठे करून येतात, डोळे मोठे झाले तोंड असतात ना शुगरची आणि डोस घेणारी माणसं, ते लक्षात ठेवा. विनंती करतो ह्यातलं बाहेर पडा, हे आयुष्य नाही आहे. शुगरचे पेशंट जे आहेत ना त्यांच्याच पुढे जाऊन किडन्या फेल गेलेले पेशंट माझ्याकडे जास्त येतात लोक, किडन्या फेल गेलेले.
म्हणून औषधं हळूहळू कमी करा, माझी असू द्यात कुणाची असू द्यात औषधं कमी करा। मी का सांगतोय, माझा असून सुद्धा मी खाऊ नका म्हणतोय, मग मला काय त्यातनं पैसा मिळत असेल का तुम्हाला नको म्हटल्यावर? कारण पैसा हे सर्वस्व नाही आहे, मग चांगलं माहीत आहे। हां, म्हणजे कसं आहे की पैशाला देव मानणारे लोक आहेत, पण नका शरीराला देव माना आणि ते करा। चला, तर बीपीच्या लोकांनी काय करायचं, प्राणायाम करायचं, मेन म्हणजे भ्रामरी करायची, श्वास घ्यायचा छातीत रोखून ठेवायचा आणि सोडताना तोंडातून सोडायचं, परत घ्यायचं, जितका वेळ थांबता येईल तितका वेळ थांबायचं, परत सोडताना असं जर केला तुम्ही 5 मिनिटं, तर बघा बीपीच्या औषधांना हळूहळू तुम्ही टाटा बाय बाय करू शकता। पण करून बघा ही गोष्ट, तुम्हाला विनंती करू सांगतो। शुगरचे औषध घेणारी माणसं सकाळी 1 टोमॅटो, दुपारी 1 टोमॅटो आणि संध्याकाळी 1 टोमॅटो, हे 3 टोमॅटो बिया काढून खायचे आणि 3 किलोमीटर चालायचं सकाळी। मला तुम्ही 15 दिवसानंतर तुमची शुगर चेक करा किंवा बघा, तुमचा त्रास टोटल निघून गेला असेल। टोटल प्रत्येकाच्या शरीराची कॅपॅसिटी वेगळी आहे, 250 शुगर असेल आणि त्रास नसेल, औषधं घेऊ नका। मी पाया पडून सांगतो, जेव्हा तुम्हाला त्रास व्हायला लागेल तेव्हा घरगुती उपाय करा, औषधंसुद्धा मायासुद्धा औषधं घेऊ नका, घरगुती उपाय करा आणि बरे व्हा। खरंच सांगतो, हे कोण तुम्हाला सांगत बसणार नाही, पण मी तुम्हाला सांगायला बोलतो। आता सगळ्यात महत्त्वाचं शेवटचं जर म्हटलं तर आपली किडनी सांभाळा, किडनी फार महत्त्वाची आहे। एकदा जर डायलिसिस सुरू झालं तर पहिलं कुठं किडनी फेल गेलेली पेशंट तुम्ही ऐकले का? 20-25 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी, हे 30 वर्षातच अलीकडे सगळं प्रकार सुरू झाले, बरोबर आहे ना? मग पहिलं काय लोखंडाच्या किडन्या लावून देव पाठवत होता काय? पहिला मूत काढायचा प्रकार होता, ते आम्हाला मान्य आहे, पण आता किडनी फेल जाण्याची संख्या जास्त वाढत चालल्या, ह्याला जबाबदार आपण आहोत किडनी फेल जाण्याची। तर कसं आहे, किडनी फेल जाऊ नये म्हणून एक साधा इलाज सांगतो, साधा इलाज सांगतो, साधी गोष्ट आहे। कांदा माहित आहे, कांदा माहित आहे ना? नाही काय तुम्हाला माहित नाही का? तर छोटा कांदा घ्यायचा, चिरायचा, 2 ते 2.5 ग्लास 3 ग्लास पाण्यामध्ये टाकून 1 ग्लास करायचा आठवून, वस्त्रगाळ करायचं हे पाणी, आणि हे पाणी सकाळी अनाशीपोटी प्यायचं। 5 दिवस पिलात, फक्त 5 दिवस, तर परत तुम्हाला 3 महिने किडनीला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही, फक्त 5 दिवस करायचं। 7 दिवस केला तर 4 महिने किडनीला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही, म्हणजे प्रोस्टेट ग्रंथी वाढणे, लघवीवरती कंट्रोल न राहणे, एजनुसार होतं बघा बऱ्याच लोकांना, लघवीच कंट्रोलमध्ये राहत नाही, प्रोस्टेट ग्रंथी वाढणे, लघवीवर कंट्रोल न राहणे, किंवा बऱ्यापैकी मूतखड्याचा त्रास होणे, हे सगळ्यापासून लांब राहायचं असेल ते प्लीज करा, प्लीज। कारण एकदा किडनी फेल गेली की तुमचा कार्यक्रमच, मग तोपर्यंत तुम्हाला सुट्टी नाही, म्हणून विनंती करतो। कारण सध्या प्रमाण खूप वाढायला लागलं आहे, या गोष्टींचं प्रमाण वाढायला लागलं आहे, तर ते करा। कांद्याचंही केलं तर ते जर तुम्ही 5 दिवस पिला, 3 महिने मागं वळून बघायची गरज नाही, हेच जर तुम्ही 7 दिवस केला, 4 महिने मागं वळून बघायची गरज नाही, आणि 15 दिवस केला तर परत वर्षभर तुमच्या किडनीला काही प्रॉब्लेम येणार नाही, हे करून बघा, फक्त करून बघा। अवघड आहे का ही गोष्ट? पण करा, प्लीज करा।